बैक टू फैमिली कशा सर्वजण सर लाइफस्टाइल मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आणि आज वाजले आहे सकाळचे 7 आणि आता मी स्कूलला निघाले आणि चला मग स्कूलमधून आल्यानंतरच तुमच्याशी आता बोलेल आणि 12:30 नंतर तुमच्याशी बोलते। चला मग आता मी चालले स्कूलला, चला बाय। मी बराच उशीर झाला आणि ॲक्च्युली मला जरा उन्हाने त्रास झालेला, म्हणजे खूपच असं उन्हाने खूप त्रास झाला। आज चालत आले तिथून लांबून आणि थोडंसं मग मी लेटले होते आणि चला मग आता थोडंसं म्हणजे खाऊन येऊन घेतलं आहे, जरा असेच लेटले, एवढं काही होत नाही आहे। चला मग आता म्हटलं फ्रीजचं क्लिनिंग करायची आज मला, तर आज फ्रीज क्लीन आपला मी काढणार आहे कारण की फ्रीज खूपच खराब झालं आहे। आणि चला मग फ्रीज आवरून घेते आणि तुम्हाला पण आवडते मी कशाप्रकारे माझा फ्रीज आवडते। चला मग बोलते, पाहू शकता माझं फ्रीज असं झालं आहे पूर्ण, इकडे तिकडे वस्तू किती सामान आहे पाहू शकता, कडधान्य इकडे वरच्या सेक्शनमध्ये, खाली पूर्ण फ्रीज माझं किती भरलेलं आहे। आणि माझं डबल डोअरचं फ्रीज आहे आणि आता मग मी म्हटलं फ्रीज आता क्लीनअप आज करूनच टाकू नवरात्रीच्या आधी। आणि हे सर्व फ्रीज मी आता क्लीनअप करायला घेते, आता सर्व त्याच्यातलं साहित्य काढून घेते पहिल्यांदा तर, आणि सर्व साहित्य काढून बाजूला एका साईडला ठेवून देते। आणि किती पाहू शकता साहित्य आहे, आणि नेहमी दोन महिन्यातून जरी फ्रीज क्लीनअप केलं तरी पण आपलं फ्रीज जास्तीच खराब होत नाही। जर आपण 4-5 महिने 6 महिने लावलं आहे ना तर फ्रीज खूप काळं होतं, आणि तुम्ही पाहू शकता आत्ता पण माझं फ्रीज एवढं काळं किंवा असं डाग दिसत नाही आहे। तरीही मी जास्तीत जास्त 1.5 महिन्यातून काढतच असते, 1.5-2 महिन्यातून काढत असते। आणि मध्ये तर वरवरती क्लीनअप करत पुसूनच घेते, कुठे डाग लागला तरी मी पुसून घेत असते। आणि हे तुम्ही पण करायला हवं कारण की आपण एकदा जर क्लीनअपला काढला ना तर खूप डीप क्लिनिंग खूप हे होते, खूप त्रास होतो आपल्याला। आणि म्हणून मध्ये मध्ये स्वच्छ ठेवायचं। आणि मी तुम्हाला काही टिप्स पण देणार आहे जी जेणेकरून आपलं फ्रीज खराब जास्तीचं होणार नाही, आणि त्या टिप्स आहे 2-3 तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा। आणि चला मग आता मी पटापट आवरून घेते आणि बघा मग कशी आरतात। पाहू शकता मी सर्व भांडे काढले, सर्व पसारा जे वस्तू बघा असतात फ्रीजमध्ये, हे असं फ्रीज। मी ॲक्च्युली बेसिंगमध्येच भांडे घासणार होती पण म्हटलं नकोच बेसिंगमध्ये, म्हणून सरळ बाथरूममध्ये घेऊन आली सर्व भांडे आणि व्यवस्थित घासता येते तिथं धुताना इकडं तिकडं पाणी पण ओलं होईल म्हटलं, मग सरळ व्यवस्थित क्लीन करण्यासाठी मग मी हे सर्व भांडे बाथरूममध्ये फ्रीजवर घेऊन आली। आणि आता इथे सर्व त्यांना क्लीन करून घेत आहे आणि कुठे डाग कुठे सांडलेलं असतं ते व्यवस्थित आपल्याला काढून घेत आहे। तर घास एकदम सॉफ्ट घासणीने मी थोडंसं त्यांनी घासते, असं जे रट असतात ना घासण्या तारीचे वगैरे त्यांनी घासू नका, जी सॉफ्ट असेल ना तर त्यांनी घासावी भांडी मऊ यांनी। तर अशा प्रकारे मी सर्व भांडी आता क्लीन करून घेत आहे पटापट आणि सर्व चला पटापट आवरते। आणि तुम्ही पण तुम्हाला एक ही टिप्स देते की कधी तारीची घासणी किंवा रट अशी घासणी वापरू नका, नाहीतर भांड्यांवरती क्रॅच पडतील आणि आपला फ्रीज खराब होईल आणि आपले भांडे पण, त्याच्यामुळे आपल्या फ्रीजची आणि कोणत्या गोष्टीला कोणतं काय वापरावं ना हे नीट जरा आधी विचार करून वापरत जा, नाहीतर आपण एवढं महागाचं फ्रीज घेतो, एवढं आपलं सर्व काही आपण सेविंग करून घेत असतो वस्तू आणि अशा खराब होतात, मन त्याच्यामुळे आपण प्रत्येक वस्तूची ही खूप काळजी करून घेतली पाहिजे आणि आवरलं पाहिजे। जे सर्व मी भांडे फ्रीजमध्ये हे पूर्ण क्लीन केले आणि इथं आता उघडे मारून दिले, आता आपण फ्रीजचं म्हटलं आता क्लीन करून घेते। फ्रीजचं क्लीन करते, खूप खराब झालं होतं आणि चला फ्रीजचं क्लीन करते आणि मग दाखवते तुम्हाला मी कशा प्रकारे क्लीन करते। पहिली टिप तर तुम्हाला सांगितली भांडे घासताना तारेच्या घासणीचा वापर करू नका। दुसरी टिप आहे की नेहमी आपलं नॉर्मल पाणी आणि त्याच्यामध्ये खायचा सोडा टाकत जा आणि घासणी फ्रीजला लावू नका आणि कोणत्याही लिक्विडने किंवा कशाने मध्ये आतमध्ये वापर करू नका, पॉलिन किंवा कोणत्याही प्रकारचं लिक्विडचा वापर न करता त्याच्यामध्ये सरळ खायचा सोडा टाका नॉर्मल पाण्यामध्ये आणि त्याने मस्त सॉफ्ट कपड्याने पुसा। ही दुसरी टिप्स आहे तुमच्यासाठी आपल्या फ्रीज क्लीनअप
पिण्यासाठी आणि छानपैकी वास पण येत नाही आपल्या फ्रीजचा आणि खूप छान पण निघून जातो. तुम्हाला आता दिसेलच, मी आता क्लीन करते, काही डाग वगैरे सर्व काही राहत नाही, उलट किती चमकतो आणि सर्व डाग निघून जातं व्यवस्थित. त्याला थोडंसं 2-3 वेळेस पुसायचं, आधी पहिल्यांदा पुसल्यानं परत अजून एकदा एक हात मारायचा आणि पुसून घ्यायचा. असं काही नाही की घासणे लावा किंवा कोणतंही लिक्विड वापरा असं काही नाही. यानेसुद्धा सर्व डाग निघून जाणारे आणि आता माझ्या फ्रीजला पण हँडलच्या तिथं तर खूप डाग होते आणि आता बघा पाहू शकता तर तुम्हाला मी दाखवते हँडल पण मी क्लीन करेल तेव्हा पूर्ण तुम्हाला त्याचा लुक दाखवणार फ्रीजचा कशाप्रकारे आणि कोणत्या प्रकारे डाग राहत नाही. आणि आपले हात सरळ हँडलला सतत लागत असतात त्याच्यामुळे हँडल सर्वात जास्त खराब होतात आपल्या फ्रीजचे. पण आता पाहू शकता ह्या नॉर्मल पाण्याने खायच्या सोड्यानेसुद्धा व्यवस्थित निघून जाणार आहे. आणि मी आता सर्व सेक्शन आहे व्यवस्थित पुसून घेत आहे. भांडे बाहेर ठेवली आहे, ती जरा निथळायला ठेवली, नंतर पुसून लावून घेणार आहे मी पटापट. आता हे सर्व क्लीन करते फ्रीजचं आणि सर्व ही बाजूची साईड पट्टीसुद्धा व्हाईट असते ना, ती सुद्धा दरवेळेस पुसून घ्यायची, नाही तर त्या साईडला खूप काळपटपणा येतो. आणि असं इकडच्या ह्या बाजूला पण बघा, मी आता साईडला सर्व पुसून घेत आहे आणि खायचा सोडा खूप छान असतो. आणि आता पाहू शकता आणि पाहू शकता इथं एक पण डाग दिसत नाही. मी तुम्हाला पूर्ण फ्रीज दाखवते, साईडचं पण बघू शकता. पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये हे फ्रीज दाखवले, बघा कुठं तुम्हाला डाग दिसतो आहे का. आणि हे बघा बाहेरचं पण मी तुम्हाला दाखवते. आणि बघा इथं साईडला पण हँडलच्या तिथे तुम्ही पाहू शकता पूर्ण क्लीन झालं आहे. साईडला पण बघा किती चमकतं आहे आणि खूप छान व्यवस्थित निघालं आहे आणि खूप सुंदर दिसत आहे. आणि अशा प्रकारे माझं फ्रीज एकदम छान क्लीन झालेलं आहे आणि खूप छान वाटत आहे आज फ्रीज क्लीन झालं आहे. आणि आता मी ते पटापट बाहेरची भांडे आहेत ना ती आणून सर्व पुसून लावून घेत आहे. ती पण छान व्यवस्थित क्लीन झाली आणि मी ती पण सॉफ्ट घासणीने घासली, तुम्हाला सांगितलंच मी आधी घासायच्या वेळेस. आणि आता हे सर्व व्यवस्थित आणि भांडे हे डबल डोअरचं फ्रीजमध्ये एवढे कप्पे एवढे भांडे असतात ना, कुठल्या कुठे लावायचं कधी कधी इथं लक्षातच येत नाही. त्याच्यामुळे पाहू शकतो माझी किती गडबड झाली इथे, खालचं वरती खाली असं होत होतं माझ्याकडनं. मम्मी म्हणतात थांब आता आधी जो खालचा ड्रॉप आहे ना जो भाज्यांचा तो लावून घेऊ, म्हणजे लक्षात येईल लवकर. आणि मग अशा प्रकारे लावते आणि मलाच माझा हसू आलं आहे की भांडे लावताना किती गोंधळ झाला माझा. आणि होतं असं जास्त मोठं फ्रीज राहिलं ना त्याचे खूप भांडे असतात आणि याचे सेक्शन पण बघा ड्रॉप वेगळं, वरचं ड्रॉपर वेगळे, म्हणजे 2-3 असे सेक्शन येऊन जातात खालच्या खाली, तर खूप कन्फ्युजन होतं. आता साईडचं पण मी ह्या काचेच्या याला साईडला थोडंसं असं कॉर्नर दिलेले आहेत, ते कॉर्नरसुद्धा मी लावून घेत आहे. आणि कॉर्नर असली की कसं आपल्या हाताला लागण्याची शक्यता नसते आणि कधी कधी मग काच लागू शकते, म्हणून याला कॉर्नर दिले आहे चारही बाजूला. आणि ते कॉर्नर लावून मी अशा प्रकारे ते लावून घेतलं आहे. आणि पाहू शकता किती छान फ्रीज दिसतं आहे. आता सर्व अजून भांडे बाकी होते, बघा किती भांडे असतात. आणि आता हे सर्व हे आईसचं आहे, आईसचं जार आहे आणि खूप छान आहे. वरती आईस झालं की आपण याच्यामध्ये ना सेव्ह करून ठेवू शकतो आईस, किती पण आपल्याला जेवढं लागेल तेवढं हा ड्रॉप भरून ठेवते मी. जेव्हा उन्हाळा असतो ना हा ड्रॉप पूर्ण आईसने भरलेला असतो. मी तुम्हाला नंतर जेव्हा आईस तयार करायला सुरू करेन ना उन्हाळ्यामध्ये आपल्याला लागतंच, तर मी तेव्हा तुम्हाला दाखवेलच या फ्रीजमधला आईस कशा आपण प्रकारे आपण सेव्ह करून ठेवतो. आणि कधी पण आपल्याला किती पण आईस आपण घरामध्ये यूज करू शकतो. आणि चला हे बघा बाकीचे आता इथं साईडचे डोअरच्या साईडचे कप्पे पण ते ऑर्गनाईज करून घेत आहे मी. आणि खूप छान वाटत आहे आज फ्रीज माझं. आणि आता मी आता वेगळ्या प्रकारे कसं ठेवायचं विचार करते, कुठे कुठे काय काय ठेवायचा, बाकीच्या ज्या गोष्टी लागत नाही त्यासुद्धा मी काढून टाकणार आहे. मसाले वगैरे सर्व मी पाहतच असे, मसाले तर मी एक्सपायरी माझ्या कधीच नसत कारण मी आणतानीच एक एक पॅक आणत असते. आणि चला मग फायनली भांडे लावून झाले फ्रीजमधले. आणि खूप डिफिकल्ट आहे भांडे लावणं आणि कुठे कुठे घुसवायचे तेच कळ नाही, ते खालीवर कोणते लावायचे कोणते कुठे करायचे. आणि फायनली झालं आहे आपलं फ्रीज क्लीन. आणि मी हे काय केले आपलं पेपर पुष्पा आहेत ना त्याचंच कट केले आणि त्याच्यामध्ये ठेवत असते ह्या प्रकारे.
ह्या प्रकारे इथं असं ठेवून देते, कारण की मग आपलं फ्रीजमध्ये काही सांडलं वगैरे ना तर खराब होत नाही. आणि अशा प्रकारे मी आता हे फ्रीजमध्ये ठेवून देते. ही तिसरी टीप आहे की आपण आपल्या फ्रीजमध्ये जे आहे ना कागदे आपल्या घरगुती विकत न आणतासुद्धा आपण व्यवस्थित प्लास्टिकच्या पिशव्या कट करून आपण ठेवू शकतो, जेणेकरून दूध वगैरे भाज्या काही सांडलं ना तर ते आपण फक्त पिशवी काढून क्लीन करू शकतो. ही तुमच्यासाठी साठी तिसरी टीप आहे. आणि चला मग अशा पिशव्या कट केल्या मी व्हाईट ह्या 3 कप्प्यांमध्ये असं ठेवून देते, म्हणजे काही सांडलं तरी ते आपण नंतर काढून धुवू शकतो आणि आपलं फ्रीज पण क्लीन राहतं. आणि आता तुम्ही पाहिलंच आहे, आता मी फ्रीज ऑर्गनाईज करत आहे आणि सर्व कुठे कुठे काय काय सामान आहे ते सर्व ऑर्गनाईज माझ्या पद्धतीने मला जसं हवं तसं मी करत आहे. तुम्ही पण आपल्या फ्रीजमधलं आपलं सामान कोणत्या पद्धतीने आपल्याला किती कोणत्या गोष्टी जास्तीच्या लागता कमी लागतात त्या पुढे ठेवत जा, ज्या कमी लागतात त्या मागे ठेवत जा. अशा पद्धतीने आपलं फ्रीज आपण ऑर्गनाईज केलं ना की घाण पण होत नाही आणि सारखं फ्रीजमधून हे मागं पुढे वस्तू करण्याची गरज पडत नाही. म्हणून ठेवतानाच आपण वस्तू व्यवस्थित ऑर्गनाईज करत जा, कारण की मग आपल्या घाई गडबड येतं, काही पण आपल्याकडनं सांडणं जातं, म्हणजे ह्या गोष्टी गोंधळामध्ये होत असतात. आणि म्हणून अशा प्रकारे आता बघा मी इथं कशाप्रकारे फ्रीज माझा ऑर्गनाईज करते, तुम्हाला डिटेलमध्ये मी पुढे सांगणारच आहे. आधी हे सर्व मी मला जसं लागतं तसं मी सर्व ठेवून घेणार आहे. आणि सर्व मसाले हे इथं ह्या सेक्शनमध्ये तर सर्व चिंच वगैरे आपलं शेंगदाण्याचं कूट वगैरे ह्या गोष्टी त्या ड्रॉपरमध्ये मी ठेवलेल्या आहेत. वरती जे माझे फेसपॅक तांदळाचं पीठ मसूर डाळीचं पीठ ह्या छोट्या डब्यांमध्ये ते करून ठेवलेलं आहे मी. आणि खाली ह्या डोरच्या इथं ज्या पिशव्या ठेवल्या त्याच्यात दोन्ही त्याच्यात कढीपत्ता मी ठेवला आहे, जेणेकरून फ्रीज उघडलं की कढीपत्ता डायरेक्टली मी घेऊन घेते तिथून. म्हणजे अशा प्रकारे मी छान ऑर्गनाईज केलं आणि तुम्हाला ह्याच्यातून बरंच काही तुम्हाला तुमच्या फ्रीजमध्ये पण ठेवता येतील अशा पद्धतीने मी ऑर्गनाईज करून दाखवलं आहे. ह्या याच्यामध्ये ह्या भांड्यामध्ये मी साय ठेवलेली आहे. मी तुम्हाला माहिती आहे घरीच तूप बनवत असते, मागच्या व्हिडिओमध्ये माझं तूप कशाप्रकारे मी बनवते तोसुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे. आणि नक्की चेकआउट करा चेक केलं नसेल तर. आणि हे खाली आता दुधाची पातेले असतं, 1 लिटर आधूचं दूध, 1 लिटर आमचं दूध आणि अशा पद्धतीने हे दुधाची 2 पातेले असतात. आणि इथं हे मग मी ह्या सेक्शनमध्ये ठेवून घेतलेलं आहे. आणि बाकी मसाले वगैरे आता मी सर्व बाकीच्या गोष्टी ठेवणार आहे. याच्यामध्ये थोडं डोसाचं पीठ आहे, बाकीच्या गोष्टी थोड्या थोड्या आहे. आणि मी सध्याचे जास्तच सामान आणलेलं नाही काही, आणि आमचा भाजीपाला जवळच असतो म्हणून जास्त आणत नाही. पण सेक्शन आहे ना फ्रीज केलेला आहे सध्या पुरता, अजून गरमी जास्त पडली की मग हा सेक्शन फ्रीजर करेल. आता सध्या मग म्हणून हे साहित्य ठेवलं आहे तेवढं. आणि ते आपलं बघा याच्यामध्ये ना चिंच आहे कूट करून ठेवलेलं आहे, तर ह्या सेक्शनमध्ये हे ठेवते हे डबे तर इथं असतात. आणि याच्यामध्ये ह्या डब्यात कडधान्य आहे, इथं दुधाचं आहे, मागं पण ड्रायफ्रूटचा डब्बा आहे आणि एक पीठ वगैरे त्याचं एक बाऊल आहे. हे सेक्शनमध्ये मी भाज्या ठेवते. आता भाज्या सध्या संपल्या आहे, भाज्या आणायच्या आहे. आणि हा असा ड्रॉप आहे. आणि मी याच्यामध्ये पण हे मी आणलेले हे ऑर्गनायझर हे मी याच्यात ठेवलेलं आहे. इथं अद्रक टोमॅटो हे मेन लागणारे आणि भाजी जवळ असते, आम्ही थोडेफार 2-3 भाज्या असं आणत असतो. इथं सर्व कडधान्य आहेत आणि इथं असं थोडे छोटे डबे वगैरे काही लागणाऱ्या वस्तू. आणि इथं मसाले, इथे हे कढीपत्त्याचं असं ऑर्गनाईज पिशवी असं ठेवलं आहे, म्हणजे डायरेक्टली मला असं काढून घेता येतं कढीपत्ता. आणि अशा प्रकारे हे असं माझं फ्रीज ऑर्गनाईज केलेलं आहे मी. फ्रीज आहे आणि मी असं ऑर्गनाईज केलं आहे. आणि जवळजवळ मला तरी 2 तास 2-2.5 तास लागले फ्रीज सर्व क्लीन करायला. आणि
अशा प्रकारे आज माझं फ्रीज पण क्लीन झालं आहे. मी ॲक्च्युली काढणार नव्हती आज, म्हटलं जाऊ दे, पण फ्रीज पण माझं झालं आहे क्लीन नवरात्रीच्या आधी एक एक गोष्टी. त्या दिवशी थोडंसं संडेच्या दिवशी पण मी आवरलं आणि आज माझं फ्रीज पण क्लीन झालं आहे. आता बऱ्यापैकी माझे छान काम होतं नवरात्रीच्या आधी. आणि चला मग हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर फ्रीज क्लीनअपचा तर नक्की माझ्या या ब्लॉगला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जेव्हा जेव्हा म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर माझे प्रत्येक व्हिडिओही तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनमध्ये येत राहतील, म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.